कथेचं नाव आभाळच कोसळतंय. लेखिका मंगला बक्षी. अजून आला नाही विनू ऑफिसातून. आबांचा सुनेला प्रश्न. पाचव्यांदा तिचेही पूर्वी इतक्याच निर्विकारपणे उत्तर नाही. आबांना संताप होतो. अनाठाई मग रागारागाने वयोमानाला आणि देहाला न मानवणाऱ्या वेगात गॅलरीमध्ये फेऱ्यावर फेऱ्या. पाय दुखतात म्हणून नाईलाजानं संताप. अस्वस्थता आवरून ते शांत होण्याचा प्रयत्न करतात. काही सुचेना कर्मेना म्हणून सुनेला अर्धा कप चहा मागतात. सुने एक वार रोखून पाहते. जीवाचा निष्कारण संताप करून घ्यायचा आणि मग वर चहा डोसायचा. माहित आहे आपल्या संतापाला कुणी भीक घालत नाही, तरी पण फुकट चहाचा खर्च मात्र वाढतोय. रोखलेली दृष्टी इतके काही सांगून जाते तरी आबा दुर्लक्ष करतात. म्हातारे असलो तरी या घरातील आपण वडील माणूस. बऱ्या वाईटाची जबाबदारी आपली असं त्यांच्या पांढऱ्या केसांना वाटत असत. गंमत म्हणजे फक्त त्यांनाच वाटत. घरातले बाकीचे सगळेजण आपल्या मनाप्रमाणे वागत असतात. विनूचा मोठा मुलगा मिलिटरी जातो म्हणाला तेव्हा संताप फक्त आबांचाच झाला होता. त्याने खूप आरडाओरडा केला. एक दोन वर्षात हाताशी येईल असा मुलगा. तोही थोरला. त्याला मिलिटरीत पाठवतो म्हणून विनूवर ते खूप चिडले होते. रागा रागात एक दिवस उपासही केला पण कोणी लक्ष दिलं नाही. शेवटी ठरल्याप्रमाणे तो गेलाच गेला, तो कायमचाच. परत म्हणून काही दिसला नाही. बातमी आली तेव्हा पण आबांनी खूप त्रागा केला पण विनू आणि त्याची बायको मात्र दुःख घेऊन गप्प बसली होती. आबांना एक एक गोष्ट आठवते. दुसऱ्या मुलाच्या बाबतीतही तसंच. मेडिकलला जायचं म्हणून हट्ट धरून बसला. त्यासाठी म्हणे डोनेशन हवाय. 40,000 रुपये कुठून आणणार इतके पैसे विनू? त्याच्या बापानं काही इस्टेट ठेवली नव्हती. कहा कुणी बडा ऑफिसर नव्हता. पण पोरगा महाहट्टी. आबांनी म्हटलं विनूला मुळीच देऊ नकोस. दोंदे चांगल्या थोबाडीत, आता सरळ येईल. बापाने काही चोऱ्या करायच्या का पोरांसाठी आता? पण त्यांचा उपदेश वाऱ्यावरच विरला. कुणाच्या कानापर्यंत जसा पोहोचलाच नाही. विनून कुठून कुणास ठाऊक पण 40,000 रुपये आणले आणि एकदाचे दिवटी चिरंजीव गेले मेडिकलला. विनूच लेखाचा शामळू पोरापुढं दबतो. फुकट बाप झाला. पोरापुढं नमत घेणारा असा बाप पाहिला नाही कधी. हाच विनू अजून मला टरकतो पण त्याची पोरं मात्र त्याला नाही जुमानत. त्या दोन पोरांच्या ह्या तशा तारा. तर ह्या कार्टीचा तिसराच प्रकार. विनूची पोरटी त्यात असल्या हट्टी पोरांचीच बहीण. विचारासरशी आबांना एकदम आठवतंय. चिठ्ठी कुठं आहे तिची? आणि ते आपला शर्ट चाचवून पाहतात. शर्टाच्या वरच्या खिशात चिठ्ठी आहे. 3 दिवसात 56 वेळा वाचल्यानं ते चुरगाळले. या चिठ्ठीनं घर हादरून जाईल. हे एक चिटोर अख्ख्या घराला आग लावायला पुरेसं होईल असं आबांना वाटत असत. गेले 3 दिवस विनूला ती चिठ्ठी दाखवण्याचा आबा प्रयत्न करीत असतात पण तो बिचारा दौरा आणि ऑफिस मीटिंगा यातच बुडालेला. सुनेला दाखवून काहीच उपयोग नाही. एवढी शिकली सवरली पण थंडपणाने वावरती बाई घरात. इतके वादळे उठतायत पण ही दोघं घट्ट मुळं रोवल्यासारखी झाडासारखी ताट उभीच्या उभीच. मीच उगीच डळमळतोय
कोसळूनही पडायचा, कुणी सांगावं? एवढा काही मी निगरगट्ट नाही मानाचा. आबा खिशातली ती चिठ्ठी काढतात, सुरगा आलेला तो कागद सरळ करतात आणि परत वाचतात. आई बाबा, मी प्रवीणशी लग्न करायचं ठरवलंय. तुम्ही परवानगी द्याल असं वाटत नाही म्हणून मी घरातून निघून जाते, माझी वाट पाहू नये. तुमची प्रज्ञा. काडीची अक्कल नाही आणि म्हणे प्रज्ञा. आबांचा परत एकदा वांझोटा संताप होतो. सुनीन आणून दिलेला चहाते पितात, तरतरी येते. घर सावरून धरण्याची उर्मी परत उमळते. फेऱ्या मारून मारून पाय बोलायला लागले तरी हट्टपणानं ते फेऱ्या मारतात. टन टन 7 वाजतात. आबा आता थकले, ते गॅलरीत बसले खुर्चीत. आजी विनू भेटणार नाही म्हणजे त्या कार्टीनं तिकडे लग्नही लावलं असेल, हनीमून का काय तोही साजरा करून मोकळी झाली असेल. काळोखी तोंडाला फासून ती माझ्या मारते आणि इथं मी एकटा मीच जीवाचा संताप करून घेतोय. जशी घराण्याच्या प्रतिष्ठेची काळजी एकट्या मलाच, संसार विनूचा पण त्याला त्याच्या बायकोला काय फिकीर आहे का? ही चिठ्ठी दाखवणार होतो मी तिला, पण मला ठाऊक आहे तिच्या विनूच्या बायकोच्या चेहऱ्यावरची रेषी हलणार नाही. पण हा विनू का आला नाही अजून? का मुद्दाम टाळायला बघतोय? आणि मी तरी काय एवढा गुरफटून घेतोय स्वतःला? संसार त्याचा, त्याची काळजी त्याला हवी, पण तो आणि बायको थंडपणाने सगळं झेलताय. मनच नाही का त्यांना? छे छे, आशानं विनूचा संसार होणार कसा? मला सावरायला हवं वडीलकीच्या नात्यानं. बसलेले आभा उठतात. उठल्यावर लक्षात येतं पोटात भुकेचा डोंब उठलाय. ते स्वयंपाकघराकडे वळतात. समजल्यासारखं सून त्यांचं पान घेते. गरम गरम भात, आमटी, लोणच्याची फोड, भातावर तूप, सगळं काही व्यवस्थित. परत काही त्रागा नाही. आबांचं मन भरवून येतं. सुनेबद्दलच्या कणवेनं बिचारी या वयात काय काय सोसावं लागतंय तिला. पोराची अकाली मरण, रात्रंदिवस कर्जाची चिंता आणि भरीस भर आता या पोरटीची चिंता. विचार येतो मनात. तो बोलून दाखवा सुनेजवळ असं क्षणभर आबांना वाटतं. ते बोलावे की काय याचा अंदाज घेण्यासाठी सुनेकडे पाहतात, पण तिचा चेहरा कोरा करकरी दिसत होता. ते कुठेतरी बघत होती पण डोळे थिजल्यासारखे होते. आबांची खात्री होती आपण विषय काढला तरी काही बोलणार नाही. तुम्हाला जेवायचं का? चहा हवाय का? आंघोळीला पाणी काढू? याखेरीज तिला दुसरा विषय सापडत नाही आपल्याशी बोलायला. आपण बोलले तरी विषय वाढवत नाही. मग आपणच गप्प बसावं. काय ही अलीकडची माणसं, थंड भावना जशा गोठल्यात. विचारांच्या भारात आबांचं जीवनही होतं. हात धुवून सुपारीची चिमूट घेऊन ते आपल्या झोपण्याच्या खोलीत गेले. वेगळी खोली कुठं आहे? मुलांच्याच खोलीत त्यांची खाट. पूर्वी तिघेजण होते तेव्हा गर्दी वाटायची, पण मोठा तो तसा गेला धाकटा मेडिकलला आणि ही कार्टी मी. पण पोरीनं थांग लागू दिला नाही मला तिच्या मनाचा. त्याचेच वाटते मला, थोडा तरी संशय यावा मला. पण ही आजकालची कार्टी मोठी चतुर स्वतःच्या भावना लपवण्यात.
हिचीच आत्या म्हणजे माझी मुलगी कुसुम, विनयची बहीण, विनूच्या मित्राबरोबर दोन वेळा गप्पा मारताना आढळली। तर असं काही झापलं होतं तिला, परत काही हिम्मत झाली नाही तिची। पोरी समजूतदार आज्ञेत असायची, पण ह्यांचं काही वेगळंच, थांगच लागत नाही हिच्या मनाचा। पडल्या पडल्या आबा विचार करतात आणि झोपेच्या अधीन होतात। अर्ध्या तासाने विनू येतो, आल्याला त्याचा प्रश्न, आबा कुठे आहेत? झोपले। चला बरं झालं का? विनूच्या बायकोनं विचारलं। अगं 4 दिवस झालं त्यांना टाळतोय, मला माहिती आहे। प्रज्ञाची चिठ्ठी त्यांच्या हाती लागली, त्याचा जाप ते मला विचारणार आहेत। पोरीला वळण लावलं नाही म्हणून मला रागवणार आहेत। ते रागवल्याचं काही नाही ग, मला सवय आहे। ते रागावतात ते आपल्या भल्यासाठीच, हे पण ठाऊक आहे मला। पण रागावून काय फरक पडणार आहे? नवीन पिढी ही काय चीज आहे हे त्यांना दिसलंच नाही अजून। ते अजून आपल्याच काळात वावरतायत त्यांना वाटतंय। या विनूचा आणि त्याच्या बायकोचा धाक नाही पोरांवर। त्यांना काय सांगायचं की भडक माथ्याची पोरं आमचं ऐकत नाहीत म्हणून? त्यापेक्षा आबांसमोर न गेलेलं बरं। खराय ओ, सारखे अस्वस्थ असतात बघा। मला काहीतरी म्हणावं असं त्यांना वाटत असत, पण मीही इतके निर्विकार चेहरा ठेवते कि ते बोलायला धजतच नाहीत। त्यांना वाटत असेल या बाईला काळीज आहे की नाही, का दगड आहे। एवढे तरणेताट पोरं मरून गेले, या पोरटीनं तोंड काळं केलंय, डोक्यावर कर्जाचं ओझ आहे, तरी एवढी शांत कशी बसू शकते, राहू शकते? तुम्ही तरी ऑफिसात मंत्र मवता, पण मी सारखी त्यांच्या समोर असते। असा मुखवटा लावून घरात वावरताना मला किती कठीण जात असेल हो। पण त्या थकल्या जीवाला दुःख नको म्हणून हे दिव्य करावं लागतं। पण आता सहनशक्ती संपुष्टात येते आई हो। विनूच्या बायकोचा कंठ दाटून आला होता, डोळं पाण्यानं भरलं होतं। अगं मला कळत नाही का ग, हे तू किती सोसते आहेस, पण तूच सांग मला, कोणता इलाज आहे आपल्या पुढं? आपल्या संसारातील दुःख आपल्या मालकीचे, ते आपणच सोसायची। म्हातारपणी त्यांना कशाला हा त्रास? म्हणून त्यांना टाळत असतो, मला माहिती आहे। त्यांना मला खडसावून विचारायचंय, त्यांना काय उत्तर देऊ मी? पोराला मिलिटरी जाऊ नकोस, आमचा थोरला आहेस, असं म्हटलं तेव्हा त्यानं मला, तुम्ही स्वार्थी आहेत, माझ्या भल्यापेक्षा स्वतःची चिंता अधिक करता, असं म्हटलं म्हणून सांगू आबांना? नाही पाठवलं तर आत्महत्या करीन अशी धमकी दिली सांगू? त्या दुसऱ्याला पैसे नाहीत, मेडिकलला कशाला जातोस म्हटलं तर? अहो मुलाची इच्छा पूर्ण करणं वडिलांचं कर्तव्य आहे, असं तो म्हणाला, त्यांनाही सांगायचं। वरती तुम्ही कर्ज काढा, लागलं तर मी फेडेन, अशा वल्गना केलं हे सांगायचं आबांना? बापाची आबरू काढणार प्रश्न हे पोरं विचारतात, हे कसं सांगायचं? आणि लपवायचं तरी काय, काय लपवायचं? त्याच्यातच भर म्हणजे प्रज्ञाचं हे प्रकरण। त्यांना वाटतंय मला हे ठाऊकच नाही। 3 दिवस पोरगे डोळ्यासमोर नाही तरीही नवरा बायको डोळ्यावर कातडे ओढून बसतात तरी कसं, असं त्यांना वाटत असेल। पण त्यांना हे कसं सांगू? पोरीला आता परत आणण्यात काहीच अर्थ नाही, प्रकरण फार पुढे गेलं होतं। लग्ना वाचून मार्गच उरला नव्हता म्हणून ते मलाच म्हणतील की मग तू काय इतकं दिवस डोळे झाकून बसला होतास, हेच का तुमचे संस्कार मुलावरचे?
त्यांना काय सांगायचं की आबा आम्ही कुठं कुठं पुरणार, पोरं दिवसातले 8-10 तास बाहेरच असतात, येतात ते जेवण आणि झोप मिळावी म्हणून हजारो प्रलोभन, त्यांची चिंता करू की वाढत्या महागाईची चिंता करू की ऑफिसातल्या गोंधळाची चिंता करू, पण या सगळ्या आपल्या दोघांच्या चिंता, या उतार वयात आभांना कशाला झळ लागू द्यायची म्हणून हा दगड करतोय मनाचा। पण खरं सांगू, काही काही वेळा या चिंतांचं असं काही ओझं होतंय की वाटतं फेकून द्यावं हे ओझं, आणि परत लहान होऊन वेणू होऊन आबांच्या कुशीत शिरून ढसा ढसा रडावं आणि मन मोकळं करावं ग। बघता बघता वेणू कोसळला, आभाळ कोसळल्यासारखा, त्या पुरात त्याची बायको पण सापडली आणि आबा पण, कारण ते नेमके तेव्हाच तहान लागली म्हणून उठले होते, तहान लागली म्हणून उठले होते।